भारतामध्ये एक थैमान माजलंय आणि ते म्हणजे व्हाईट फंगस. आता काय झालं की लोक त्या फंगस कशामुळे आहे, कशा कुठल्या प्रकारचा आजार आहे ते सांगण्यापेक्षा ब्लॅक फंगस व्हाईट फंगस करू लागले. ब्लॅक फंगस म्हणजे म्युकॉरमायकोसिस, याच्यामध्ये सुद्धा फंगस काही ब्लॅक कलरचा नसतो, पण ज्या व्यक्तीला म्युकॉरमायकोसिस झाला त्या व्यक्तीला जिथं तो म्युकॉरमायकोसिसचा फंगसचा इन्फेक्शन होतो तिथं अल्सर झाल्यानंतर काही दिवसांनी तिथं ब्लड सप्लाय बंद होतं आणि त्यानंतर ते ब्लॅक पडतं, म्हणून त्याला ब्लॅक फंगस म्हणून लागले. तो ब्लॅक पॅचेस आहेत, ब्लॅक फंगस नाही आहे. तसं कालपासून सगळीकडे चालू झालंय की व्हाईट फंगस हा ब्लॅक फंगसपेक्षा जास्त खतरनाक आहे, जास्त जीवघेणा आहे. व्हाईट फंगस म्हणजे काय? कॅन्डिडियासिस, कॅन्डिडा अल्बिकान्स नावाचा एक कॉमन फंगस आहे आणि त्याच्यावरनं तो व्हाईट फंगस त्याचं नाव पडलंय. व्हाईट फंगस म्हणजे काय की ज्या व्यक्तीला कॅन्डिडा इन्फेक्शन झालं त्या व्यक्तीला व्हाईट डिस्चार्ज होतो, पर्टिक्युलरली स्त्रियांना त्याला ल्युकोरिया म्हणतात. आणि 50% हा डिस्चार्ज हा कॅन्डिडामुळे होतो. थिक करडी म्हणजे दहीसारखं जाड डिस्चार्ज असतं. आणि काही लोकांमध्ये ज्यांना त्याची इम्युनिटी कमी होते, जसं एच आय व्ही मध्ये आहे, रिनल ट्रान्सप्लांटमध्ये आहे, त्यांना टाळूवर किंवा जिभेवर पांढऱ्या कलरचे धब्बे पडतात आणि त्याला व्हाईट फंगस म्हणू लागले. आणि हा कॉमन, इतकं कॉमन आहे की डायबिटीजच्या बऱ्याच लोकांना होतो, अस्थमाचे जे लोक स्टिरॉइड घेतात पंपनी वगैरे त्यांना होतो, या कोविडमध्ये सुद्धा होऊ शकतो. म्हणजे आजच्या घडीला काय झालं, कोविड एक फार मोठा आजार, त्याला आपण पॅन्डेमिक म्हणतो, दुसरा त्यातनं निघाला ब्लॅक फंगसचा आजार आणि आता निघाला व्हाईट फंगसचा आजार. आणि लोक म्हणतात त्याला तुम्ही एपिडेमिक डिक्लेअर करा, तुम्ही त्याला एपिडेमिक ऍक्टमध्ये घ्या. हा माणसापासून माणसाला होणारा आजार नाही आहे. आणि हे जे फंगस असतात ते आपल्या वातावरणामध्ये असतात. जसं आपण काही खाण्याचे पदार्थ बाहेर ठेवले तर त्याच्या 2-3 दिवसामध्ये त्याला बुरा लागतो. मुंबईसारख्या ठिकाणी जिथं दमट वातावरण आहे तिथं लवकर लागतो, इतर ठिकाणी कमी लागतं. हिवाळ्याच्या दिवसामध्ये कमी फंगस लागतं, उन्हाळ्यामध्ये जास्त फंगस लागतं. आणि या फंगसमध्ये वेगळे वेगळे कलर आहेत. ऍस्परजिलोसिस जो आहे तो ग्रे कलरचा आहे, कधी कधी ब्लॅक पण असतात, त्यामध्ये ते फंगस ब्लॅक कलरचा असतो. ब्लास्टोमायकोसिस हा ब्राऊन कलरचा असतो. कॉक्सिडियोमायकोसिस हा टॅन ब्राऊन म्हणजे खूप थिक ब्राऊन असतो. आणि हिस्टोप्लाझ्मोसिस हा ऑरेंज कलरचा असतो. आता सगळ्या फंगसला आपण ऑरेंज फंगस, ब्राऊन फंगस असं म्हटलं तर त्या नावाचा दुरुपयोग होईल. आणि असं सगळीकडे अपप्रचार करून ठेवलंय की भारतामध्ये काही नवीन नवीन आजार येत आहेत. हा आजार आधीपासून आहेत आणि हे आजार लवकरात लवकर दुरुस्त होतात. या फंगसला दुरुस्त करण्यासाठी खूप अँटीफंगल आपल्याकडे उपलब्ध आहेत. फ्लुकोनेझॉल हे फार कॉमनली यूज होतो, त्यानंतर टर्बिनाफिन आहे, इट्राकोनेझॉल आहे, पोझाकोनेझॉल आहे, आपलं निस्टॅटिन, मायक्रोस्टॅटिन या कॉमन आधीचे जे फंगल इन्फेक्शनचे औषध ते आहेत. पण सगळ्यात लोकांमध्ये फ्लुकोनेझॉल जास्त वापरतात कारण 2-3 दिवसामध्ये 6 दिवसामध्ये हा व्यक्ती बरा होतो. म्युकॉरमायकोसिसमध्ये 6-8 आठवडे ट्रीटमेंट द्यावं लागते. आणि त्याचे जे अँटीफंगल आहेत ते 3 आहेत, इसाऊ कोनेझॉल, बोझा कोनेझॉल आणि अपुट्रिसिन बी, हे खूप महागडे आहेत. आणि त्यामुळे त्याचं म्हणजे असं वाटू लागलं की हा फार खतरनाक आजार आहे. ते इन्फेक्शन, ते आजार, ते औषध स्वस्त असतं त्याला पण आपल्याला जास्त वाटलं नसतं. तो आजार खूप लवकर पसरतो. हा व्हाईट फंगस जो कॅन्डिडियासिस आहे याला पसरवायला थोडा वेळ लागतो. फक्त आपल्याला काय करायचं, आपलं शुगर कंट्रोलमध्ये ठेवायचं आहे, इम्युनिटी कमी झाली तर चेक करत राहायचं आहे. आणि असं काही झालं असेल तर इमिजिएटली त्याला ट्रीटमेंट द्यायची. 4-6 तासामध्ये त्याचा रिझल्ट पाहायला मिळतो. त्यामध्ये खूप काही तपासणी करावं लागत नाही, बघितलं की आपल्याला कळतं की हा फंगस आहे. तर याचा अपप्रचार करू नका आणि भारताला फक्त सगळ्या आजारांची कॅपिटल असं दाखवू नका.